हेलो स्टूडेंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी आर गोइंग टू लर्न हाउ टू चेंज एक्सक्लेमेटरी सेंटेंस इनटू असर्टिव सेंटेंस. आई एम सुनील वाडिकर प्रेजेंटिंग हियर एक्सक्लेमेटरी सेंटेंस चेंज इनटू असर्टिव सेंटेंस. डियर स्टूडेंट्स, इयत्ता 9वी व 10वी मध्ये आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये हा प्रश्न, ही ऍक्टिव्हिटी विचारली जाते. सिंपल सेंटेन्स उद्गारवाचक वाक्याचे दिलेले असते, त्याचा बदल आपणास असर्टिव सेंटेन्स मध्ये करायचा असतो. सो हाउ टू चेंज, या व्हिडिओच्या अगोदर हाउ टू मेक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स याबद्दल त्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. तर आपण या व्हिडिओमधून एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे असर्टिव सेंटेन्स कसे बनवावे या बाबतीत माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, असर्टिव सेंटेन्स बनवत असताना असर्टिव सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब, त्यानंतर इतर व शेवटी पूर्णविराम अशा पद्धतीची रचना असर्टिव सेंटेन्सची असते. असर्टिव सेंटेन्स बिगिन्स विथ अ सब्जेक्ट, देन वर्ब अँड ऑदर, अँड लास्टली फुल स्टॉप. दीज थिंग्स आर रिक्वायर्ड टू मेक अ असर्टिव सेंटेन्स. हॅव यू अंडरस्टूड? एखादी असर्टिव वाक्य बनवण्यासाठी आपणास वाक्याची सुरुवात सब्जेक्टने करावी लागते, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑदर. तर आपण पाहूया कसे असर्टिव सेंटेन्स बनवावे. प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो, मेक इट असर्टिव सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे वाक्य दिलेले असते, इन ब्रॅकेटमध्ये मेक इट असर्टिव असे लिहिलेले असते. फॉर एक्झाम्पल, वॉट अ थीन बॉय ही इज. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, वॉट अ थीन बॉय ही इज. वाक्याची सुरुवात वॉटने केलेली आहे, म्हणजेच हे वाक्य एक्सक्लेमेटरी आहे आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असल्यामुळे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. सदरील वाक्याचे असर्टिव बनवत असताना आपल्याला त्या स्ट्रक्चरचा उपयोग करावा लागेल. काय आहे, वाक्याच्या सुरुवातीस सब्जेक्ट घ्यावे लागेल. सदरील वाक्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, ही, या ठिकाणी पहा, ही वाक्याच्या सुरुवातीस घ्यायचे. सब्जेक्ट घेत असताना कॅपिटल लेटर घ्यावे लागेल. त्यानंतर वाक्यातील वर्ब इज, हे वाक्यात वर्ब आहे, त्यानंतर आपणास इज घ्यावे लागेल. त्यानंतर आपण जो ओ आहे तो घ्यायचा आहे. त्यानंतर इंटेन्सिव्ह म्हणून आपण व्हेरी शब्द टाकायचा आहे. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह घ्यायचा आहे. त्यानंतर नाउन घ्यायचे आणि शेवटी पूर्णविराम द्यायचे. तर वाक्य असर्टिव कसे तयार होईल, ही इज अ व्हेरी थिन बॉय. व्हॉट अ थिन बॉय ही इज, एक्सक्लेमेटरी मार्क दिलेले वाक्याचे असर्टिव वाक्य पुढील प्रमाणे तयार होईल, ही इज अ व्हेरी थिन बॉय. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. पुढील एक्झाम्पल आहे, हाऊ स्वीटली पार्थ सिंग्स. सदरील वाक्यामध्ये हाऊने सुरुवात केलेली आहे, शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. असे वाक्य दिलेले असते, इन ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असते, मेक इट असर्टिव. वाक्याच्या सुरुवातीस सब्जेक्ट घ्यायचा. काय सब्जेक्ट आहे वाक्यामध्ये, पार्थ. त्यानंतर आपणास वर्ब घ्यायचे. सदरील वाक्यामध्ये वर्ब आहे सिंग्स. पार्ट सिंग्स व्हेरी स्वीटली. अशा पद्धतीने हे वाक्य एक्सक्लेमेटरीचे असर्टिव तयार होईल. यानंतर पुढील एक्झाम्पल पाहूया, व्हॉट अ गुड न्यूज. सदरील वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब देण्यात आलेला नाही आहे. कधी कधी असे वाक्य विचारले जातात, तर यासाठी आपणास आपण इट इज ही घेऊ शकतो किंवा इट वॉज ही घेऊ शकतो. आपण त्या त्या वाक्यानुसार आपण या ठिकाणी सब्जेक्ट आणि वर्ब घेऊ शकतो. जसे की या ठिकाणी मी घेतलेला आहे, व्हॉट अ गुड न्यूज. अशा वाक्याचे असर्टिव वर्ब पुढील प्रमाणे केलेलं आहे, इट वाक्याच्या सुरुवातीस, त्यानंतर इज घेतलेलं आहे, त्यानंतर अ व्हेरी गुड न्यूज. अशा पद्धतीने एक्सक्लेमेटरीचे असर्टिव वाक्य बनवलेले आहे. कधी कधी आपणास वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब दिलेला नसतो, परंतु अशा वेळेस अशा वाक्याचे आपणास त्या वाक्याच्या अर्थानुसार आपणास सब्जेक्ट आणि वर्ब घेऊन वाक्य बनवावे लागते. जसे की या ठिकाणी, व्हॉट अ गुड न्यूज.
या वाक्याचे असर्टिव सेंटेंस इट इज अ व्हेरी गुड न्यूज. विद्यार्थी मित्रांनो, या बाबतीत जास्तीचे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्ही यस वाडीकर 74.blogspot.com वरती व्हिजिट करा. त्या ठिकाणी प्रॅक्टिस टेस्ट एक्झाम्पल्स भरपूर देण्यात आलेले आहेत. टाईप करा आणि भरपूर उदाहरणे सोडवा. थँक्यू. धन्यवाद.